का ना निम्यांचे अजून डोळे तारकाटेले राहतात म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ झाले नाही आले. टाईट पाहत आहेत बाबा त्याला म्हणतो बाबा पेले काय काय पण वाटलं होणार यांचं त्याच्यात काय वाट आपलं. तुम्ही आत्तापर्यंत 25 वर्षाचा इतिहास पहा इंदुरीकरचे वाक्य खोटे ठरले कधी? तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंदुरीकरचं खोटं ठरलं. हे जाणार खुब्यात जाणार चांबड्यात जाणार वाकडे तिकडे होणार गोरधोर बायको मिळणार यांना इथे बायका मिळणार नाही बायका का रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसायला काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन काय याशीच गणपती बुडवाया भंग 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 मुतल चेंडी आता हसाल रे आता हसाल पण इंदुरीकर मरणला हे मरणार नाही 5-25 वर्ष पण पाया पडून सांगतो वर्षातला पहिला दिवस आहे सायंकाळची वेळ आहे तुम्हाला आपली कधी आठवण येणार ज्यांना तेव्हा हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ द्या आता तुम्हाला राग येणार आमचा. आता इंदुरीकरला तुम्ही शिव्या द्या घोडा लावा मागं पुढं लावायचा थोंडाव लावा टिंगळ्या करा कॉमेंट्स करा पण तो म्हणतो ते सत्याचे तुमचं काय मत आहे? आता तुम्हाला राग येणार आता तुम्ही घोडा लावा मला मागं पुढं लावायचा थोंडाव लावा कॉमेंट्स करा टिंगल्या करा काही करा आमचे माप काढा काही करा पण सत्यच ठरणार आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका पोरांनो. या 4 वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे आपण विचार करीत नाही. एवढं एवढं केरळवरून आलंय केरळवरून त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का त्याच्या अंगाला कपडे चांगले नाहीत ती पंक्चर काढून हवा भरतय त्यानं हायवेला गुंठा घेतलाय. हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतोय. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही. झाडाला पाळ घालणारा माणूस आहे वृक्ष मित्र झालाय. कोणत्याही मंदिरातल्या देवानं घाव सण केल्याशिवाय तो देव होऊ शकत नाही. जो दगड घाव सण करील तो देव होईल. 100% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देते बा इंदुरीकर दारू नेला लय वाईट बोलतो आम्ही त्याच्या बापाच पेतो का माया बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? बरं तुम्ही पेल्यानं माया बापाचं काही जात नाही पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे. आता राग येईल तुम्हाला एमेन बिमे कोण खात नाही कोण खात नाही 11वीला गेला टोंड घ्या आत्ता शिक तू मिसळून फुटलं नाही तुला भंगरी तू प्राध्यापकाची टिंगल करतो त्याला 1.5 लाख पेमेंट आहे तुला 1 अंडरपॅन्ट आहे पिळून नेसतो तू दरिद्री 9वीचं कोटर आणतंय 9वीचं 15च 15च 9वीचं म्हणजे 15च आहे इतकं जे कबर भांड टाईट पाहते बापा कधी ते बापाला म्हणतय तुझं सगमी मग तुझ्यातून माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे मग विचार तुझ्या आता आम्ही दोघं सोडून तो कोणाला माहित नाही. 11वीला एवढंच आहे 17च आहे बापाला काय म्हणते माहिती का काय केलंय माझ्यासाठी? आता त्याने केलं ते सांगायचं का? तो म्हणला मारली शक मी आता काय करी आता हसा रे आता हसा
फक्त सांगा, जाऊ द्या इंद्रिकरला हलकट म्हणा, एक विनोद आहे का? अरे ए बाप मुलाचा खांदेकरी झालाय, दहावी बारावीच्या पुढचे टोनगे नीट आहे का? तुम्हाला वाटतं आम्ही दहावीला आणि बारावीला, कुत्र खात नाही बारावीला, कोण खात एम एन फिमे याडपटा बी ए बी एड चिंगड्या निवडीत एम ए बी एड बाग छाटीत खात कोण भंगरी तुला आठवतो बाप, दारूचा ग्लास तोडायला लावण्यापर मी आठवतो बाप, कि ज्यादा बनियन मला तर पलटी करून घातलाय तो बाप आठवा, ज्यादा बायकोच्या गळ्यातले टाकेले मुलं मुलगा मोठा केलाय तो बाप आठवा, का जपा बापाने मुलाची फी भरायची म्हणून शेळा विकल्या, शश्वेजकाचा फुटलेला बाबा केला सज्जकाची वेळ होती महाराज, शश्वेजकाचा फुटलेल्या बाबाला दोघांनी उचललं स्मशान, 24 वर्षाचा तरणा बाण पोरगे त्याचा दारू पिऊन मेला होता, शश्वेजकाच्या फुटलेल्या बाबाने मुलाचा चेहरा ओळखला, सर्व झालं शिकाली बसला, 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापाने पाणी ओतलं, स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्याने पहिली महाराज पोराच्या बाप्पा पोराच्या तोंडात बापाने पाणी ओतलं, आग लागली प्रेताला, आणि पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्याने पहिली बापाने गुडघ्यात गुडकं गुतवलं, आणि बाप पागल झाला पागल, अरे आपल्या नालायक व्यसनाने आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्न, जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं वा मा दारुड्याला वा इंद्रिकरला वाईट बोलला, फक्त तुही बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळ तुला काय भानगडे, आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोराला ओपन चॅलेंज आपलं, ओपन ओपन भंगरी ओपन, ज्यांना लई लग्नाच्या अगोदर 1 कोटी रुपयाचा किडा असेल ना किडा, फक्त त्या बापाची इस्टेट तुला सोडायची ना, आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवायची बस, वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो, पैसे रोग घेतीस तू द्या, अरे तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे, तू काय पेतो, हा देवाचा अंश आहे पण हा जीव देव का नाही, तर ह्या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही, मी देव आहे, देव तुम्ही मी जर देव असतो कशाला दुधात पाणी घालीन, कशाला बांध कुरीन, कशाला जुगार खेळन, कशाला चिंगळ्या खाली घालून गोण्या टाचील, कशाला राणीला गुल्ल्या दाखीन, कशाला डीजे पुढे नाचल, 31-12 पेतो आणि 1 तारखेला शुभेच्छा देतो ना आलाय का, अजून काहींच्या चड्डे वाढल्याय रात्री की ना आलाय बापाची आवला, भिकार पैदा होईल महाराज उभं, आता एवढंच आपण पराक्रम केला नाही तर नाव लिहायला ठोदा परवडती नाही, आणि तेच सकाळी म्हणते नवीन वर्षात चांगलं वागायचं, त्या बापाला भोंगळा करून हल्ला, मोटरसायकल चालत तर कुत्रीला लात आणते, त्याचा बाप पिसळेल होता, पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ कुत्र्याचा आवाज काढ, वन साईड भांडग बघला तर कुशिड्या नालाय का अंडरपॅन्टला वा झाल्या काय खाजी खाजी दिंडा ते इडी आवलत नाहीत काय नाही, येताना आईला त्रास शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास आणि मी याला कावळ्याला त्रास, काय उपयोग काय उपयोग त्याचे मग काय उपयोग नाही, चला थोडं पुढं करंट लावून दिलाय ते मला, जीव देव का नाही, उत्तर जीवाला मी देव आहे याच बोल जा याच ज्ञान नाही, फायनल ज्ञान नाही म्हणून तो देव नाही, मग ते ज्ञान संतांशिवाय येणार नाही, मग संतांशिवाय येणार नाही तर संत कोण, 12 वर्ष साई पालखीनं जेवढं शिर्डीपर्यंत जाणं केलं त्यांच्याकडून 3 तप घडले, कायिक तप वाचिक तप मानसिक तप, हा जो तुमचा दिंडी 16 साहेबांमुळे गेला हा 3 तप करून आला, पायी चालणं 1 तप, साईबाबाचं भजन करणं दुसरं तप,
आणि अन्नदान करून शरीर 12-5 दिवस 6 दिवस साईबाबासाठी खर्च करणं कायिक तप झालं, वाचिक तप झालं, मानसिक तप झालं, त्यामुळे साईबाबा सारखा संत प्रसन्न झाला, शून्यातला माणूस वृक्ष मित्र झाला. शून्य आणि कधी धनाटायचं, जी माणसं गरिबीतून मोठी होतात ती मोठीच होत राहतात, आणि जी श्रीमंतातून नालायक वागतात भिकारीच होतात. तुम्ही कोणाचा नियम पहा. झोपडीवाल्याच्या स्त्रीला जर बाळ झालं तर त्याला एकही खोट राहत नाही. बंगल्यात जर पोर जन्माला आलं पाहत नाही. महिला मंडळ, सुनबाईला 3रा महिना लागला, चेक करून आणली. चेक करावं लागते, थोडस हे करून घेतलं, मुलगा आहे की मुलगी, तिथून पुढे सोय सवय लागली तिला. आता चेक केली, आजीबाई म्हणली आता ठेप ठेवा तिची, काम कमी करायचं, जिना चढायचा नाही, लिफ्टनच वर जायचं, जास्त काम करायचं नाही, भारीतलं खायचं, असं भात पिठलं असं खायचं नाही, मग बुंबील सुकट अंडे, अंड्याच्या पोळ्या नळ्या, रस्सा पिळून, लिंबू पिळून रस्सा, भाकरी चुरून खांड, तिनं पिठलं खायचं नाही, पिठल्यानं पोर येड होईल, पिठलं खायचं नाही, तिनं फक्त भंगार भंगार खायचं. मग तिचा 7व्या महिन्यात डोळे झाले, अख्ख्या गावाला जेवण डोळ्याचं, डोळे जेवण झालं, तिला बाळंतपणाला कळा यायला लागल्या, डॉक्टरकडे नेलं, अख्खं घर हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर एकदम तज्ज्ञ, डॉक्टर म्हणले आडवं आलंय, येऊ द्या. आडवं उभं पण येऊ द्या. आलं, 16 टाके पडले, 90,000 रुपये डॉक्टरचं बिल झालं. चेकिंग केल्यापासून तर सिझरिंग करेपर्यंत किती? 90,000. त्याच घरात मांजर होती, तिला डोहाळे नाही, पोटाला अन्न नाही, सोनोग्राफी तिची कोणी केली नाही, तिला 4 पिलं झाली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, दोघांमध्ये देखणं पोरग कोणच? मांजरीच. तिचं डोळ आहे जेवण नाही, बरं तिला पोटाला अन्न मिळालं तसं, पण हे काय ऐका, मांजरीच्या पिलाला जर, मांजरीला जर पिलं झाली तर त्या आईच्या जिभेत इतकी ताकद आहे महाराज, त्या आईनं जर जीभ बाळावरून फिरवली तर किती बाळ सुंदर दिसतात ही त्या जिभेच्या ताकदीत आहे. काय ताकद आहे मांजरीच्या पिलाच्या जिभेत, आईच्या जिभेत. मांजरीचं पिलू जर घरात फिरायला लागलं तर कसाही माणूस असो त्याला उचलून घे वाटतं का नाही? पांढरं शुभ्र जर पिलो असेल त्याच्या पाठीवर हात फिरावं लागतं. काही काही लहानाले पोर तर त्याला मांडीवर घेतात, जीव घालला इतकं ते पिलू देखणं दिसतं. आणि त्याच्या आईला डोळे नाही, इंजेक्शन नाही, गोळ्या नाही, बरं पोटाला अन्न आली फिरून तर, पण तिच्या बाळाला आईचं स्तनकुडे दाखवावं लागलं नाही. पिलं आणलेली होती पण दूध पिली, 4 घरं फिरून आली का पाय पसरून देणार, 4 स्तनाला 4 मुलं मनसक्त पेणार, बरं मुलं इतकी गोरी घुमटी, डाग नाही कुठं डाग, दातात धरायचं, 7 घरं फिरवायचे, पुन्हा त्याच घरी जायचं, दूध पाजायचं, निघून यायचं. काय ठेप आहे? आपलं बंगल्यात जन्माला आलं, 90,000 खर्च, कुपोषित झालं. इकडं आलं पुढं, इथं गेलं आत. त्याची आई म्हणली माय वाघ आला पिलू झालं. सकळ जीवन करी तो सांभाळ, सकळ जीवन करी तो सांभाळ,
पिलं नाही, देखणं पिलू. कुत्रीच्या पिलाला तर कुणीकडं आलंय, कुणीकडं गेलंय, पण कोण सांभाळतो? ओ, त्याच्यापेक्षा तर एक प्राणी असा आहे, फक्त अंड्यावर बसायचं. कोंबडी. अंडे खालटवायचे आणि तिने बघत अंड्यावर बस फोडलं का पिलू, फोडलं का पिलू, फोडलं का पिलू. बरं, शिवाय पिलं भंगार भंगार नाही, दिखनी पिलं का? तुका प्रमाण किती सुंदर आहे. अरे सकळ जीवांचा करीतो, अरे अख्ख्या जगाला तो सांभाळतो, त्याच नाव देव आहे. पुसितो जगासी आए कला तो, पुसितो जगासी. आपलं येडं म्हणत हलकट आहे तू, हलकट काय? आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. अरे तुझ्या बापाला जर जमलं नसत काय? अरे लाकडातल्या किड्याला तो सांभाळतो, गाळातल्या बेडकाला तो सांभाळतो, काशेतल्या गुचिड्याला तो सांभाळतो, आणि खडकातल्या बेडकाला सुद्धा. आवडीने भावे हरी नाव घे, तुझी चिंता जाती सर्व आहे, तुझी चिंता जाती सर्व आहे, तुझी चिंता जाती सर्व आहे. भावे हरी नाव घे, तुझी चिंता जाती सर्व आहे, तुझी चिंता जाती सर्व आहे, तुझी तुझी चिंता जाती सर्व आहे. देव ए देव आहे, देव आहे, देव आहे. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा, आज गायकवाद गुरुजन मंडपाले माई सिटीवाले कीर्तनाला बसलेले काही गायकवाद गुरुजन मंडपाले माई सिटीवाले तरुण मंडळी भजनी मंडळी भोर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाद गुरुजन मंडपाले माई सिटीवाले बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजचे पोरं दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत शायला. मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत. हे दारुडे बिरुडे पुढारी फाडारी बेवडे बिवडे मटक्यावाले आकडेवाले प्रियशीच्या भावाचा मार खाणारे बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पुरी गायक वादगुणजन मंडपाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शाईबाबा पालखी सोहळ्याच्या 12 वर्षाच्यातल्या 1 जानेवारीला. आता 1 जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता, इथं जमीन वर्ष म्हणायचं, पण ते तारखीने होतंय. नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही, आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला. तर ते आता आपल्याला काय झालंय, दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली, आपलं नाही. आपल्या औलादी गुढीपाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही, आणि रात्री 31-12 चिकन होईल बेअर हलकट क्वालिटीच्या औलादी जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या 31-12 नसणार हे ध्यानात ठेवा. नसणार त्या औलादी तुम्ही कशावर लिहून घ्या, आणि असले तर असे असणार सुखकोट असे कुबड्या काबड्यातच जाणार नालाय कसं. भिकार बापाची पायदास नाही, तुझ्या बापाच्या दाव्याला पेन बघू फेतो का नालायक नाही तर. अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्यानात ठेवा, तुमचं 31-12 फक्त पूर साजर होतंय, आमच्या 9व्या वर्षाला आंब्याला बहर येतोय. अरे आमच्या 9व्या वर्षाला आंब्याला बहर येतोय, वसंत ऋतू येतोय, आंब्याला बहर येतोय, झाडाला पालवी फुटते, लिंबाला बहर येतो, आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होतो तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू होतो. आमचं वर्ष गुढीपाडवायचं आहे, अख्ख्या गावात गुढीपाडवाला डिजिटल लावा, अख्ख्या घरांवर झेंडे लावा, कारण त्या दिवशी आमचा राम वनवास होतून आला तो दिवस गुढीपाडवा आहे, पांडवांचा अज्ञातवास संपला तो दिवस गुढीपाडवा आहे, आणि शालिवांशिके संसार सुरू झाला ते गुढीपाडवा आहे.